निर्णय घेतले नाही डिस्क्वालिफिकेशनचे तर 10th शेड्यूलच्या उद्देशांचाच पराभव होतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे. की आम्हाला वेळापत्रक जे आम्ही मागितलं होतं, शेड्यूल मागितलं होतं, ते इतकं चुकीचं आहे की त्या याच्या वेळापत्रकानुसार गेलो तर ह्या निकालालाच काय अर्थ राहणार. वेळ अशी आली होती की कोर्ट म्हणत होतं शेड्यूल आत्ताच देतो आम्ही तुम्हाला लिहू, पण ते म्हणाले नाही नाही साहेब थांबा, मी जातो दसऱ्याच्या सुट्टीमध्ये त्यांच्यावर बसतो आणि शेड्यूल घेऊन येतो. कोर्टाने सांगितलं नाही तुमची शेवटची संधी आहे, नाही तर मग कोर्ट केस हातात घेऊन टाकेल आणि कोर्ट आपल्या पद्धतीने निर्णय द्यायलाच पाहिजे. त्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली ज्या पद्धतीने ते इंटरव्ह्यू देत आहेत ते बरोबर नाही. आज त्यांनी त्यांच्या शब्दात कान उघडणी का, ते नशिबाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता होते म्हणून वेळ मारून नेता आली. तुषार मेहता उपस्थित नसते तर वाईट अवस्था झाली. एक वेळ अशी आली होती की ते म्हणाले बरं ठीक आहे राहू दे, आम्ही जप्त कार्यक्रम घ्यायला सुरुवात करतो आणि तुम्हाला शेड्यूल देतो. तुषार मेहता मध्ये पडले, म्हणाले नाही मी जातो स्वतः आणि दसराची जी सुट्टी आहे त्याच्यामध्ये बसून सगळं शेड्यूल तयार करतो. मग जरा कोर्ट शांत झालो. पण कोर्टाने जे काही नोंदवून ठेवलं आहे, एक तर पहिली गोष्ट म्हणजे ह्या म्हणजे हे जे ऑपरेटिव्ह ऑर्डर आहे, हे ऑपरेटिव्ह ऑर्डरमधनं एक जे तीन वेळा समोरच्यांकडनं आमची याचिकाच नाही आहे, आमचं ऐकतच नाही आहे, हे वेगळे आहेत, हे सगळं ह्याच्यातनं खोडूनच काढलं. दोघं एकच आहे, आम्हाला शेड्यूल द्या एवढं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. आणि त्याच्यातली काही वाक्य आहेत ते वाक्य फार गांभीर्याने घ्यायला हवं. The narration of fact indicates the first batch of petitions is pending since July 22. म्हणजे जवळजवळ 16-17 महिने झाले. द जजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बेंच वॉज डिलिव्हर्ड ऑन 11th May 2023. द डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स हॅव टू बी एडज्युटिकेटेड अपॉन विथ ऑल एक्सपिडिशन अदरवाइज पर्पज ऑफ द 10th शेड्यूल विल बी डिफिटेड. जर तुम्ही वेळेत निर्णय घेतले नाही डिस्क्वालिफिकेशनचे तर 10th शेड्यूलच्या उद्देशांचाच पराभव होतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मागच्या याचिकेत त्यांनी नरिमनचं जजमेंट, विंटन नरिमनचं जजमेंट, ज्याच्यात रिझनेबल पिरियड ऑफ टाइमचं डेफिनेशन दिलेलं आहे ते वाचून दाखवलं होतं. वी आर नॉट सॅटिस्फाईड विथ द टाइम शेड्यूल विच हॅज बीन इंडिकेटेड बिफोर दिस कोर्ट प्रिव्हियसली. This time schedule is proposed will not be result in a forcible conclusion of the disqualification petitions at a reasonably earlier date. म्हणजे जे काही आम्हाला वेळापत्रक जे आम्ही मागितलं होतं, शेड्यूल मागितलं होतं, ते इतकं चुकीचं आहे की त्या याच्या वेळापत्रकानुसार गेलो तर ह्या निकालालाच काय अर्थ राहणार नाही आणि म्हणून त्यांनी ते बाजूला ठेवून दिलं. आणि सर्वात महत्वाचं त्यांनी म्हटलेलं आहे, before the court issues peremptory actions for compliance with the time schedule for disposal, we grant a final opportunity to prescribe a realistic time schedule for the disposal of the disqualification petitions, particularly in view of the assurance that has been given to the court by the solicitor general. Mi aadhis tumhala sangitlan ki kay jar solicitor general tithe naste te ek vel ashi aali hoti ki court manot hota schedule attas deto ami tumhala deu, पण ते म्हणाले नाही नाही साहेब थांबा, मी जातो दसऱ्याच्या सुट्टीमध्ये त्यांच्याबरोबर बसतो आणि शेड्यूल घेऊन येतो. ते इथे त्यांनी नोंदवलं आहे, पर्टिक्युलरली इन द व्ह्यू ऑफ द अश्युरन्स विच हॅज बीन गिव्हन टू द कोर्ट बाय द सॉलिसिटर जनरल. म्हणजे कोर्ट काही कारवाई करण्याच्या आधी, बिफोर द कोर्ट इश्यूज प्रिएम्प्टरी डायरेक्शन फॉर कम्प्लायन्स विथ द टाइम शेड्यूल फॉर डिस्पोजल, म्हणजे आम्ही काय अंतिम करण्याच्या आधी आणि डिस्पोजलचा टाइम ठरवण्याच्या आधी आम्हाला रिअलिस्टिक टाइममध्ये डिस्पोजल ऑफ डिस्क्वालिफिकेशन पेटिशन्स हे जे मेहतांनी सांगितलंय, तुषार मेहतांनी, त्या पद्धतीने होईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि ही तुम्हाला दिलेली शेवटची संधी आहे, याच्यानंतर सुप्रीम कोर्ट कुठलाही बहाना किंवा कुठलीही कारण ऐकणार नाही. परंतु तोपर्यंत त्यांना देण्यात अपेक्षित आहे, ते जर होणार नसेल तर नक्की कशा पद्धतीने पुढे? नाही, कोर्टाने सांगितलं नाही तुमची शेवटची संधी आहे, नाहीतर मग कोर्ट केस हातात घेऊन टाकेल आणि कोर्ट आपल्या पद्धतीने निर्णय द्यायलाच पाहिजे. खरं तर तुमचे विरोधक म्हणतात आहेत की राष्ट्रवादीची याचिका मूळ याचिका आणि शिवसेनेची मूळ याचिका ही वेगवेगळी आहे,
जितेंद्र आव्हाड त्यांना एकत्रित करण्याचा प्रश्न हे बघा इथे माझ्या हातात याचिका आहे वरती नाव काय आहे अपॉन हिअरिंग द काउन्सिल द कोर्ट मेड द फॉलोइंग ड्यूरिंग द कोर्स ऑफ हिअरिंग काउन्सिल अपियर्ड ऑन बिहाफ ऑफ डायव्हर्स कॉन्टेस्टिंग पार्टीज इन्क्लुडिंग कपिल सिब्बल सी ए सुंदरम नीरज किशन कौल सिद्धार्थ दवे मनिंदर सिंग सीनियर काउन्सिल ऑन द वन हँड मिस्टर तुषार मेहता सॉलिसिटर जनरल ऑनर द फर्स्ट सेट ऑफ डिस्क्वालिफिकेशन हे शिवसेनेचे डिस्क्वालिफिकेशन पिटिशन हे इथन इथपर्यंत द सेकंड ग्रुप ऑफ पिटिशन हे आमचे इथपर्यंत हे एकाच पानावर आहेत त्याच्यानंतर जजमेंट आहे एकाच पानावर आहेत मग हे वेगवेगळे कसे काय आणि जयंत पाटलांच्या नावाने काढले ना शिवसेनेच्या नावाने पण काढलं नाही ते पण कोर्ट हुशार आहे ना आवडते तुमचं म्हणणं आहे की दोन्ही पक्षाचं म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाचं शेड्यूल नवाच लागेल त्याला कोर्टानेच सांगितलं दिलं नाही तर आम्ही कोर्ट केस ताब्यात घेऊन टाकू केस स्वतः आम्ही मिळवू त्याने असं काय सांगितलेलं नाही आम्ही शिवसेनेचं देऊ आणि राष्ट्रवादीचं वेगळं देऊ हा करण्याचा प्रयत्न त्यांच्या वकिलांनी तिथे केला कोर्टाने दुर्लक्ष करून हिंदी सर आज लोकसभा आढावा बैठक झाली कोल्हापूर रावेर आणि प्राथमिक चर्चा सर एक राज्यामध्ये ललित पाटील